राहुल नार्वेकर यांनी शिंदेच्या बाजूने जो निकाल दिला तो महाराष्ट्राच्या इतिहासावर कलंक आहे, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल नार्वेकर यांची एक क्षण सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसायची पात्रता नाही असा लाचार माणूस गुलाम माणूस भाजप नेत्या खुर्चीवर बसवला. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंकडे दिला होता तेव्हा एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात कोण ओळखत नव्हतं. 2014-2019 मध्ये ठाकरेंच्या सहीचा एबी फॉर्म घेऊन एकनाथ शिंदे आमदार झाले हे नार्वेकरांना माहीत नाही का? एबी फॉर्म ठाकरेंचा असेल तर पक्ष शिंदेचा कसा होईल? संतोष शिंदे म्हणतात, मी व माझ्या कुटुंबाने तसेच माझ्या सर्व मित्रांनी आजच नक्की केले आहे, आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मतदान करणार. राहुल डोंगरे म्हणतात, नागरिक शास्त्राच्या पुस्तकाला भावपूर्ण श्रद्धांजली. मित्र हो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो युक्तिवाद आहे ना, मी दोघांनाही न्याय देईन असं त्यांनी सकाळी म्हटलं होतं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी. तेव्हाही काही पत्रकारांना उकळ्या फुटत होत्या. मी या पत्रकारांना आणि त्यांच्याबरोबर नाचण्यांना सांगू इच्छितो की हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र विधिमंडळाच्या सगळ्या इतिहासावर सगळ्या वाटचालीवर कलंक आहे. राहुल नार्वेकरांनी कायद्याच्या नावाखाली आज कायद्याचा खून केलेला आहे. म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्राला हा कलंक आहे. महाराष्ट्रातल्या नागरिकांना ही मंडळी मूर्ख समजतात. महाराष्ट्रातले नागरिक आपण हे सगळं केलं अशा प्रकारचा हैदोस घातला, राजकीय हैदोस घातला, कायद्याच्या नावाखाली चक्क गुन्हेगारी केली तरी महाराष्ट्रातले नागरिक आपल्याला प्रश्न विचारणार नाहीत ही खात्री मोदी शहांना तर आहेच, पण महाराष्ट्रातल्या फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसुद्धा आहे आणि त्या राहुल नार्वेकरांसुद्धा आहे, ज्यांची एक क्षणही अध्यक्षाच्या खुर्चीवर बसायची पात्रता नाही असा लाचार माणूस, गुलाम माणूस भाजपनी अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवला आणि तो आता वरून येणाऱ्या हुकमाप्रमाणे काम करतोय. म्हणजे माझा असा आरोप आहे की एकनाथ शिंदे आणि अध्यक्ष नार्वेकर यांचं संगनमत झालेलं आहे हे स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे निकाल यायच्या आधीच सांगतात की आमच्याकडे बहुमत आहे. अमुक अमुक घटना जी उद्धव ठाकरेंनी दिली होती निवडणूक आयोगाला ती त्यांनी अमान्य केली आहे, त्यामुळे निर्णय आमच्याच बाजूने लागेल. याचा अर्थ संगनमत उघड आहे, संगनमतानेच हे देण्यात आलेलं आहे सगळं निकालपत्र. म्हणजे याचा अर्थ असा होतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अमित शहांच्या संमतीने हा सगळा निकाल तयार झालेला आहे आणि हे अपेक्षित होतं. राहुल नार्वेकर हेच करणार. राहुल नार्वेकर हे भाजपचे गुलाम आहेत. अध्यक्षपदावर त्यासाठीच त्यांना बसवलेलं आहे आणि ते भाजपच्या हुकमानुसार निकाल देणार अशी अपेक्षा होती आणि तेच झालेलं आहे. अतिशय उद्वेगजनक अशी घटना आहे. जरी अपेक्षित असली तरी राग हा येतोच की हे सगळं थांबलं पाहिजे, न्याय झाला पाहिजे. आज न्याय झाला नाही, आज न्यायाचा डळडळीत खून पाडण्यात आला. हास्यास्पद आणि भंकस असं हे निकालपत्र आहे. आणि मग ते म्हणतात की उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेना काढण्याचा अधिकार नाही. मूळ मुद्दा असा आहे, शिंदे पळाले सुरतला, त्यानंतर गोहत्तीला गेले भाजपच्या मदतीने, एकट्याच्या हिमतीवर नाही गेले. शिंदेना जर पक्ष सोडायचा होता तर महाराष्ट्रात आणि मुंबईत राहून सोडला असतं. त्यांनी पळपुटेपणाने पळाले भाजपच्या. म्हणजे असं आहे की गोष्टी मराठा इतिहास सांगायचा आणि दिल्लीश्वरांची मदत घेऊन अशा प्रकारची बंडखोरी करायची आपल्याच माणसांविरुद्ध, ही गद्दारीच आहे. ते उद्धव ठाकरे बोलतात ते बरोबर आहे, ही गद्दारीच आहे, 100% गद्दारी आहे, लक्षात घ्या. तेव्हा शिंदे पळाले तिकडे आणि अशा पद्धतीने त्यांनी गद्दारी केली, मोदी शहांशी हातमिळवणी केली, फडणवीसांनी मदत केली आणि शिवसेना नावाच्या पक्षावर दरोडा घातला आणि त्या दरोड्यावर शिक्कामोर्तब केलं या नार्वेकर नावाच्या एका अतिशय काय म्हणू मी यांना, काय म्हणू खरंच, मला हे शब्दसुद्धा फुकट घालवणं वाटतं. इतके कारस्थानी, इतके करप्ट, मॉरली करप्ट आणि इतर सर्व पद्धतीने करप्ट असे लोक आहेत. या लोकांनी हे केलं. मुळात हा पक्षांतर विरोधी कायदा आहे ना, त्यामध्ये अजून अनेक लूपहोल्स आहेत, ते बंद करा, अजून एकदा सुधारणा करा आणि जे आमदार सरसकडे ठरवून टाका, जे आमदार पक्षांतर करतील त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि पुन्हा निवडून यायचं. हे घाला, मग कोण पक्षांतर करतो बघूया. आता पक्षांतर केल्यावर आपली काही आमदारकी जात नाही, इतर लोक आपल्याला वाचवतात आणि भाजपसारखा एक नंबरचा बदमाश पक्ष काही ना काही लूपहोल शोधून काढतो हे माहिती आहे.
सुप्रीम कोर्टाला सुद्धा नार्वेकर धाब्यावर बसवतात. म्हणजे बघा, यांना वरचा आशीर्वाद आहे, फडणवीसांचा नाही, वरचा फडणवीसांचे जे मालक बसले आहेत ना मोदीशा, यांचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं होत आहे. त्यांनी सांगितलं असेल सुप्रीम कोर्ट वगैरे काय आम्ही बघून घेऊ म्हणून. आज सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अपमान आहे. माझं तर असं मत आहे सुप्रीम कोर्टाने तेव्हाच निर्णय द्यायला हवा होता जे काय करायचं ते. हा अध्यक्षच मुळात इल्लिगली बसलेले आहेत हे अध्यक्ष. हा अध्यक्ष म्हणत नाही बाबा, खरं तर मला त्यांचं अजिबात आदरार्थी उल्लेख करायची इच्छा नाही, पण उगाच तो मुद्दा नको. तुम्ही आमचा एकेरी उल्लेख केलात, एकेरी उल्लेख काय, जनतेला विचाराल ना तर जनता अशा शिव्या घालेल तुम्हाला, जरा बघा. पण शेवटी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्राला कलंक असा हा निर्णय आहे. लोकशाहीवाद्यांनी याचा विरोध करायला पाहिजे, निर्भत्सना करायला पाहिजे विधानसभा अध्यक्षांची. आणि मी आशावादी माणूस आहे म्हणून म्हणतो, सुप्रीम कोर्ट काय सगळेच निर्णय चांगले देत नाहीत, पण या प्रकरणामध्ये किमान सुप्रीम कोर्टाने ठाम भूमिका घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला न्याय दिला पाहिजे, तशी आशा मी ठेवतो. शेवटी एकच सांगतो, शेवटी सगळ्या कोर्टांच्या वर जनतेचं कोर्ट आहे. मी परवा पण हे तुम्हाला सांगितलं होतं, उद्धव ठाकरे आता जनतेच्या कोर्टात जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. घराघरात जाऊन महाराष्ट्रात हे सांगितलं पाहिजे की यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेला विधिमंडळाला कलंक लावलेला आहे आणि यांनी कशी चोरी केलेली आहे, कसा दरोडा घातलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पळवण्याचं काम या सगळ्या दरोडेखोरांनी केलेलं आहे. आणि कोणत्या तिथे अजित पवारांनी तेच केलं आहे ना, त्यांच्यावर मी बोलणार आहे एकदा स्वतंत्रपणे, पण निर्लज्ज इतके आहेत ते की आपल्या काकांचं, ज्या काकांनी त्यांना वाढवलं, काकांमुळे इतके त्यांना पदं मिळाली, उपमुख्यमंत्री झाले, त्यांचं सातत्याने वय काढतायत, हा निव्वळ असंस्कृतपणा आहे. दिनेश साहेब म्हणतात, मी तर अंधभक्त नाही, डोळ्यावर पट्टी ठेवायला, मी पण भाजपचा कार्यकर्ता होतो, आता मी फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. दिगंबर पाटील म्हणतात, मी आणि माझा परिवार शपथ घेतो की इथून पुढे सर्व निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या शिवसेनेलाच मतदान करणार. विराज शाह म्हणतात, राहुल नार्वेकरांनी आज स्वतःच्या हाताने भविष्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व सार्वत्रिक निवडणुकात मविया म्हणजे इंडिया आघाडी यांचीच सत्ता येईल या निर्णयावर त्यांच्या आजच्या निर्णयाने शिक्का मारला. भारत पाटील म्हणतात, या निकालाचा अर्थ सरळ सरळ असा आहे की जो भाजपसोबत जाईल व भाजपचे समर्थन करेल तोच या देशात सुखाने राहू शकेल किंवा सुखाने जगू शकेल. चंद्रकांत पवार म्हणतात, बाळासाहेब यांच्या काळात ना फडणवीस ना राहुल नार्वेकर शिंदे मोदी यांना कोणीही ओळखत नव्हतं, तरी आज नार्वेकर शिंदेची शिवसेना बोलत असेल तर आज महाराष्ट्राची ही लोक वाट लावत आहेत. राम पाटसकर म्हणतात, मोदी शहा नड्डा फडणवीस शिंदे नार्वेकर लोकशाही या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. विशाल पेवेकर म्हणतात, माझ्या कुटुंबात एकूण 11 मतं आहेत, आजच उद्धव साहेबांच्या चरणी अर्पण करतो. निलेश गावडे म्हणतात, ह्या निमित्ताने माझ्या मनात विचार येतो की माझी बिल्डिंग आहे त्यात मी स्वतः राहून 5 भाडेकरू राहतात, ह्या निकालातून मला खूप भीती वाटत आहे की उद्या जर हे 5 भाडेकरूंनी जर एकत्रितपणे येऊन माझ्या बिल्डिंगवर दावा सांगितला आणि मी त्या बदल्यात कोर्टमध्ये गेलो तर बहुमताच्या मुद्द्यावर कोर्ट त्या भाडेकरूंचा बाजूने निकाल जाहीर करेन आणि मला माझ्याच घराबाहेर काढणार नाही ना. आमदार अपात्र करताना घटनाच बरोबर नव्हती, मग आमदार होताना घटना बरोबर होती का? निवडणूक आयोगाला कसे कळत नाही? कैलास साहेब म्हणतात, मी आणि माझा मित्र परिवार जो राहुल नार्वेकर व भाजपला कधीही माफ करणार नाही आणि कधीही मतदान करणार नाही, या गद्दारांनी भारतीय राज्यघटनेचा नाश केला. मिलिंद खेडेकर म्हणतात, भाजपने हा निकाल देऊन शिंदेची राजकीय वाटचाल कायमची बंद करून टाकली. उद्धव ठाकरेंनी याच गोष्टीचं पुढल्या निवडणुकीत भांडवल केलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.